नमस्कार मी तेजस्विनी देवणेरेडेकर बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत पाहुयात आठवडाभरातील काही विशेष घडामोडी करवीर तालुक्यातील गांधीनगरसह तेरा गावांसाठी दूधगंगा नदीतून पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र या योजनेच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागते त्यामुळे अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य नियोजन करावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे टंचाई कार्यक्रमाअंतर्गत करवीर तालुक्यातील गांधीनगरसह इतर तेरा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दोनशे त्र्याण्णव कोटी सात लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे मात्र या योजनेतील पाईपलाईनला कुठं ना कुठं महिन्यातून दोन ते तीन वेळा गळती लागते आणि गळती काढण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागतो या कालावधीत नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते गळतीच्या कालावधीत टँकरचीही सोय केली जात नाही याबद्दल शिवसेनेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता चौगले आणि सहाय्यक अभियंता ऋतुजा पाटील यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरलं वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे योजनेत समाविष्ट असलेल्या कोणत्याही गावात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही जीवन प्राधिकरणाकडून जबाबदारी घेतली जात नाही त्यामुळे येत्या सात दिवसात बैठक घेऊन पुरवठ्याचं योग्य नियोजन करावं आणि गळतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय कार्यकारी अभियंत्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सुजित चव्हाण विराज पाटील कागल तालुका प्रमुख संभाजी भोकरे विनोद खोत संतोष सादळे रणजित फोंडेकर संदेश मोरे अतुल जाधव यांचा समावेश होता पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथल्या प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीला सत्तर वर्ष झाली आहेत या शाळेच्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे पण जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं त्याकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आता खाजगी शाळांकडे वळू लागले आहेत पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे पहिली ते चौथी पर्यंतच्या या शाळेला केंद्र शाळेचा दर्जा आहे मात्र शाळेची इमारत धोकादायक बनली आहे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सहा वर्ग खोल्यांचं निर्लेखन करण्याची गरज पुढे आलीये मात्र संबंधित यंत्रणेनं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय या शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र धोकादायक इमारतीमध्ये मा आपल्या मुलांना पाठवण्यास पालक घाबरत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आता खाजगी शाळांकडे वळण्याची भीती व्यक्त केली जाते वर्षभरापूर्वी दोन वर्ग खोल्यांचं छत कोसळलं होतं सुदैवानं त्यावेळी शाळेत विद्यार्थी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला या शाळेच्या निर्लेखनाचा आणि नवीन वर्गखोल्या बांधण्याचा प्रस्ताव धूळ खात पडलाय त्यामुळे वाघवे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त आहे हो वाघवे आमचं सहा हजार लोकसंख्येला असून आमच्या या मराठी शाळेची विद्यार्थी संख्या दोनशेच्या आसपास आहे आमच्या सहा खोल्या निर्ल्यांकन झालेत वेळोवेळी प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करूनही आजपर्यंत कुठलाही निधी या शाळेला मिळालेला नाही विनयकोरी सावकर साहेबांनी एक डोंगरीमधून एक खोली फक्त मंजूर केली आणि इतर खोल्यांची आम्हाला आवश्यकता आहे वे वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करून कुठलाही निधी या शाळेला लावला ना आता माल, माल, नाही आता ह्या ह्याच्यात पालकाच्यातून तीव्र आंदोलन होत आहे आणि नाही या खोल्यांना जर कोणी लक्ष दिलं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा पालक वर्गातून आणि ग्रामपंचायतीतून आम्ही देतो वैकुंठबाई मेहता बॅरिस्टर धनंजय गाडगेळ आणि विखे पाटील यांनी सहकार चळवळीचा पाया रचला सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात मंत्रा सहकार मंत्रालय सुरू केलंय सहकार चळवळीला या मंत्रालयाच्या माध्यमातून बळ मिळेल असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केला नवी दिल्ली इथं कोविड योद्ध्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते राष्ट्रीय सहकारी संघ आणि श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं नवी दिल्ली इथं कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्तींना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी मार्गदर्शन केलं पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन काळात सर्वसामान्य गरीब कुटुंबांसाठी मोफत रेशन धान्य दिलं लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली त्यामुळे कोरोना संसर्ग रोखता आला असं नमूद केलं महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे आता पंतप्रधानांनी केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून सहकार चळवळीला बळकटी देण्याचं धोरण अवलंबलंय असं डॉ कराड म्हणाले राष्ट्रीय मानवाधिकार योगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे रवळनाथ सोसायटीचे अध्यक्ष एम एल चौगले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संतोष मेहता सागरमाने राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालिका संध्या कपूर कार्यकारी संचालक आशिष द्विदेदी प्राचार्य आर एस निळपणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वसामान्यांना अन्न सुरक्षा देणाऱ्या रेशन व्यवस्थेच्या ई पास यंत्रणेचा सर्व्हर डाऊन झालाय त्यामुळे रेशन धान्य वितरणात अडचणी येत आहेत अनेक ग्राहक रेशन दुकानदारांशी वाद घालतात एकूणच सर्व्हर डाऊनमुळं धान्य दुकानदार आणि ग्राहक अक्षरशः हैराण झालेत रेशनधान्य वितरण व्यवस्थेमधील काळा बाजार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी ही व्यवस्था ऑनलाईन करण्यात आली ई पॉस मशीनवर लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे घेतल्यानंतरच रेशन धान्य संबंधिताला दिलं जातं सुरुवातीला ई पॉस मशीनला विरोध झाला काही ठिकाणी वीज उपलब्ध नव्हती तर काही ठिकाणी रेंज नव्हती मात्र टप्प्याटप्प्यानं यामध्ये सुधारणा झाल्या पण वारंवार ई पॉस यंत्रणे तांत्रिक अडचणी येत आहेत सर्व्हर डाऊनची समस्या पाचवीला पुजल्यासारखी आवासून उभी असते गेल्या दोन महिन्यापासून ई पॉसच्या सर्व्हरची गती मंदावली आहे त्यामुळे रेशन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ताटकळत बसावं लागतं यातून रास्त भाव धान्य दुकानदार आणि रेशन ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवतात सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम एन आय सीकडून कडून सुरू असल्याचं पुरवठा विभागाकडून सांगितलं जात आहे मात्र ही समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे ग्राहकांना रेशन धान्य द्यायचं की रांगेतील ग्राहकांचा रोष कमी करायचा अशी विचित्र कोंडी रेशन दुकानदारांची झाली आहे शासनानं या सर्व्हरमधील तांत्रिक त्रुटी तातडीनं दूर कराव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे ग्राहकांचं थंब होत नाही आणि त्याची धान्य वितरण करण्यासाठी जी पावती असते ती निघत नाही आणि त्यामुळे त्याला आपण धान्य रेशन व्यवस्थेच्या माध्यमातून वितरण करू शकत नाही आणि जर धान्य वितरण पॉज मशीनच्याद्वारे नाही केलं तर आता ऑनलाईन धान्य विक्री असल्यामुळे ऑफलाईन त्याला धान्य देता येत नाही आणि त्या ग्राहकाला आम्हाला परत पाठवावं लागतं आणि ही जी समस्या पॉज मशीनची तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे त्यामध्ये शासनानं लवकरात लवकर मार्ग काढून ह्याचे सुरळीत करावे महिलांनी स्वतःमधील न्यूनगंड बाजूला ठेवून उद्योग व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण करावी असं आवाहन कोल्हापूरच्या माजी नगरसेविका आणि रॉयल इंग्लिश अकॅडमीच्या अध्यक्षा रुपाराणी निकम यांनी केलं रोटरी क्लब ऑफ सनराईज आणि रोटरी ग्राम सेवा केंद्र वारणा परिसर यांच्या वतीनं कोडोली इथं आयोजित नारी सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि वारणा परिसर रोटरी ग्राम सेवा केंद्र यांच्या वतीनं कोडोली इथं नारी सन्मान सोहळा पार पडला कोल्हापूरच्या माजी नगरसेविका आणि रॉयल इंग्लिश अकॅडमीच्या अध्यक्षा रुपाराणी निकम यांच्या हस्ते आणि प्राध्यापक दयानंद देवमोरे तसंच युवा उद्योजक विशाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुळा महेश देशमुख प्रियांका दिग्विजय पाटील सुनीता प्रभाकर महाजन दीप्ती सुशील पाटील आणि गीतांजली अभिजित केकरे यांना नारी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला ग्रामपंचायतीमधील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साड्या वितरित करण्यात आल्या दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत भडकंबे इथल्या कृष्णात पाटील यांना कृत्रिम हात देण्यात आले प्राध्यापक दयानंद देवमोरे यांनी सकारात्मक जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन केलं महिलांनी उद्योग व्यवसायाबरोबरच सुसंस्कारित कुटुंब घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन रुपाराणी निकम यांनी केलं याप्रसंगी सोडत पद्धतीनं महिलांना बक्षिसं देण्यात आली याप्रसंगी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर पार पडलं डॉक्टर श्यामप्रसाद पावसे डॉक्टर वैशाली पावसे डॉक्टर प्रियांका कडवेकर डॉक्टर सतीश पाटील संजय गायकवाड यांनी तपासणी केली यावेळी रोटरी ग्रामसेवा केंद्राचे अध्यक्ष जयदीप पाटील सचिव कृष्णा जमदाडे ट्रेझरर संदीप रोकडे प्रोजेक्ट चेअरमन प्राजक्ता चव्हाण कॉपरेटिव्ह प्रोजेक्ट चेअरमन रसिका डोईजर सरपंच मनीषा पाटील गायत्री पाटील स्वाती हराळे सुनीता काकिरे उज्ज्वला जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वार्तापत्राच्या या भागामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स युगा, महालक्ष्मी टीएमटी बार्सतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची वार्तापत्राच्या भागा या भागामध्ये आपलं स्वागत हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी आणि तारदाळ या गावांसाठी राबवलेल्या भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेची समिती बरखास्त करण्यावरून वाद निर्माण झाला आहे खोतवाडीच्या सरपंचांनी ग्रामस्थांचा विरोध डावलून जुनी समिती कायम ठेवण्याचा ठराव घुसडल्याचा आरोप तारदाळचे सरपंच यशवंत वाणी यांनी पत्रकार परिषदेत केला इचलकरंजी नजीकच्या तारदाळ आणि खोतवाडी गावांसाठीची भारत निर्माण पाणी पुरवठा योजना चालवली जाते लेखापरीक्षणात या योजनेतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला खोतवाडी सरपंच संजय चोपडे आणि तारदारचे सरपंच यशवंत वाणी यांच्यासह ग्रामस्थांनी पाणीपुरवठा समिती बरखास्तीची मागणी लावून धरली होती दोन्ही ग्रामपंचायतींनी ग्रामसभा ग्राम घेऊन ही समिती बरखास्त केली मात्र खोतवाडीचे सरपंच चोपडे यांनी ऑनलाईन सभेच्या ठरावात दोन हजार एकोणीसची समिती कायम ठेवण्यास मंजुरी दिल्याचं नमूद केलं खोतवाडीच्या सरपंचांनी अचानकपणे यू टर्न घेतल्यानं नवा वाद निर्माण झाला याविरोधात आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं सरपंच यशवंत वाणी आणि उपसरपंच विनय कुमार कांबळे यांनी सांगितलं ग्रामीण भागातील मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी नांदी फाउंडेशनच्या वतीनं नन्ही कली उपक्रम राबवण्यात येतोय अंतर्गत कोतोली इथल्या श्रीपतराव चौगले महाविद्यालयात विशेष कार्यक्रम पार पडला महिंद्रा कंपनीच्या पुढाकारानं नांदी फाउंडेशन स्थापन झाली आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात मुलींसाठी नन्ही कली हा उपक्रम राबवला जातो ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळावं यासाठी विशेष प्रयत्न केले जातात कोतोली इथल्या श्रीपतराव चौगले महाविद्यालयात नांदी फाउंडेशनच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत मुलींना शैक्षणिक साहित्य गणवेश आणि इतर साहित्य मोफत देण्यात आले निर्भया पथकाच्या अनुराधा पाटील यांनी मुलींना मार्गदर्शन केलं यावेळी डॉ के एस चौगुले पृथ्वीराज पाटील शिल्पा शिंदे शिवाजी पाटील उर्मिला सावरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते भारतीय संस्कृतीतील एक भाग म्हणून दारोदारी वासुदेवाची स्वारी असायची परंतु काळाच्या ओघात वासुदेवाचं दर्शन दुर्मिळ होऊ लागलंय पण पन अशावेळी पन्हाळा तालुक्यातील बांधारी परिसरात वासुदेवांनी हजेरी लावून वातावरणात उत्साह निर्माण केला सुगीची चाहूल लागताच वासुदेवांचे पाय ग्रामीण भागाकडे वळायचे सकाळी सकाळी वासुदेवाचे अभंग कानावर पडायचे आणि वातावरणात उत्साह यायचा डोक्यावर मोरपंखाचा गोलाकार टोप अंगात पांढरा शुभ्र झबला कपाळी टिळा रिंगा आणि टाळाच्या निनादात गावोगावी वासुदेवाचे प्रबोधनपर अभंग ऐकायला मिळायचे आता वासुदेव समाजातील मुलं शिक्षणाकडे वळली आहेत वासुदेवाची कलाकृती भारतीय संस्कृतीचा भाग असली तरी त्यावर उदरनिर्वाह आणि प्रगती साधणं शक्य होत नाही हे लक्षात आल्यामुळं वासुदेव जागरण करणाऱ्यांची संख्या कमी आहे पण पन अलीकडं पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे गावात वासुदेवानं सकाळच्या प्रहरी हजेरी लावली वासुदेव पाहण्यासाठी अबाल वृद्धांनी गर्दी केली होती महिलांनी वासुदेवाची पूजा केली अनेक महिलांनी वासुदेवाच्या झोळी धान्य घातलं राधानगरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पशुसंवर्धन संदर्भात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी जातीवंत जनावरांचं योग्य प्रकारे संगोपन करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंचायत समितीचे प्रशासक संदीप भंडारे यांनी केलं राधानगरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं तालुक्यातील बासष्ट अनुसूचित जाती जमाती आणि नवबोद्ध गटातील लाभार्थ्यांना पशुसंवर्धनाबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं शिबिराचं उद्घाटन पंचायत समितीचे प्रशासक संदीप भंडारे यांच्या हस्ते झालं जनावरांचा भाकडकाळ कमी करण्यासाठी त्यांना सकस आहार आणि त्यांचं योग्य संगोपन करणं आवश्यक आहे जातिवंत जनावरांचं संगोपन केल्यास दूध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल असं भंडारे यांनी नमूद केलं पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एनडी पवार यांनी जनावरांचं संगोपन संसर्गजन्य आजार आणि उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन केलं याप्रसंगी पशुसंवर्धन अधिकारी मनोज सासणे डॉक्टर सुनील काटकर डॉक्टर एस एस शिंदे डॉ संजय नाळे डॉक्टर प्रमोद खोपडे दिलीप बारड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टी एम युगा टी बार्मी वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसरात पोवळा जातीचा दुर्मिळ साप आढळून सर्प आलाय सर्पमित्र निलेश पाटील यांनी त्या सापाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडले पोवळा हा पश्चिम महाराष्ट्रातील दुर्मिळ विषारी साप आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसरातील सर्पमित्र निलेश पाटील यांच्या घराजवळ पोवळा जातीचा दुर्मिळ साप आढळून आलाय त्याची लांबी साधारणपणे पंधरा सेंटीमीटर असून डोके आणि पाठीमागील बाजूला काळपट तपकिरी रंगाचा पट्टा आहे स्वभावानं लाजाळू असणारा आणि पालापाचोळा किंवा दगडाखाली अधिवास करणारा हा साप विषारी असल्याचं निलेश पाटील यांनी सांगितलं छोटे बेडूक आणि कीटक हे त्याचं प्रमुख खाद्य आहे हा साप दिसायला वाळ सदृश असल्यानं मोठ्या पक्षांच्या भक्षस्थानी पडतो असंही त्यांनी सांगितलं कोडोली ते अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत विषारी असा हा साप आढळून आलेला आहे याला इंग्लिशमध्ये स्लिंक स्नेक आणि मराठीत पोहूर किंवा पोहळा असे म्हणतात लांबीला जवळपास पंधरा ते वीस सेंटीमीटर असतो फक्त आणि विषारी असूनही लांबीला लहान 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 असल्यामुळे असल्यामुळे आकाराने आकाराने त्याला दंश करता येत नाही किंवा काही काही हानी हानी म्हणजे नाही त्याच्यापासून मधुमक्षिका पालन व्यवसायामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक ए डी जाधव यांनी केलं राधानगरी इथं मधमाशी पालन कार्यशाळेत ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाचा कीटकशास्त्र विभाग राधानगरीतील ग्रीन गुडलक फार्मर प्रोड्युसर कंपनी वन विभाग कृषी विभाग आणि आत्मा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं राधानगरी इथं मधमाशी पालन कार्यशाळा घेण्यात आली मधमाशीचं जीवसृष्टीतील कार्य आणि महत्व तसंच मधुमक्षिका पालन करणाऱ्यांसाठी शासकीय योजना याबद्दलची माहिती देण्यात आली तसंच मधुमक्षिका पालनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं शिवाजी विद्यापीठ कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक एडी जाधव यांनी संशोधन आणि शेतकऱ्यांमधील दरी कमी करण्याची गरज व्यक्त केली प्राध्यापक आप्पासाहेब भुसनाळ कौशल्य विकासाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी मार्गदर्शन केलं आत्मा संस्थेचे सुनील कांबळे राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी गणेश पवार तालुका कृषी अधिकारी डी ए शिंगे पी एम भोजे रेश्मा संदी दीपक शेट्टी महेश अडसूळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते इचलकरंजी इथं माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत विविध विषयांवरील आशयपूर्ण बालनाट्य सादर होत असून रसिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे इचलकरंजी इथं माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धा सुरू आहेत सोलापूरच्या समर्पित फाउंडेशन संघानं खरोखर मोठी माणसं हे बालनाट्य सादर केलं एकत्रित कुटुंब मोठ्या माणसांच्या हेव्या दाव्यांमुळे विभक्त झाल्यास लहान मुलांवर त्यांचा कसा परिणाम होतो याबद्दलचं हे कथानक होतं सोलापूरच्या ओंकार बहुउद्देशीयन संस्थेनं शाला या नाटकातून लॉकडाऊनमध्ये सफाई कामगारांच्या मुलांकडं मुलां मोबाईल नसल्यानं त्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम आणि एकूणच विषमतावादी चित्र मांडलं इचलकरंजीतील दि न्यू हायस्कूल ज्युनियर कॉलेज संघानं दृष्टी मिरजेच्या इंद्रधनू कलाविष्कार संस्थेनं ॲट दी रेट पृथ्वी कोल्हापूरच्या अलंकार कला अकादमी फाउंडेशननं अंधेर नगरी तर रुद्रांश अकॅडमीनं कमळीच्या चिकाचा खरवस ही बालनाट्य सादर केली सर्वच बालनाट्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथं संपलं नमस्कार